रामदास शेवाळे प्रतिष्ठान आणि दैनिक सकाळतर्फे प्रसिद्ध गायक कृष्णा बोंगाणे यांच्या सुरेल गीतांची दिवाळी संध्या ही कार्यक्रम कळंबोलीमध्ये संपन्न झाला. कळंबोलीतील सुधागड शाळेच्या मैदानावर रंगलेल्या या स्वर मैफिलीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रामदास शेवाळे प्रतिष्ठान आणि दैनिक सकाळ यांच्या वतीने प्रसिद्ध गायक कृष्णा बोंगाणे यांच्या सुमधुर गीतांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या दिवाळी संध्या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी सुरेल मैफिलीचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. तसेच सिने अभिनेत्री गौरी नलावडे, भाग्यश्री मिलिंद, माझी तुझी रेशीमगाठ मधील सिम्मी आणि अभिनेते आदिनाथ कोठारे, रात्रीचा खेळ चाले मधील अण्णा आदी कलाकार सहभागी झाले होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, उपजिल्हा प्रमुख परेश ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे यांच्यासह इतर मान्यवर आणि श्रोतेवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही दिवाळी आपल्या सर्वांच्यासाठी आगळी वेगळी आहे. 2 वर्षाच्या करोनाच्या अंतरानंतर खऱ्या अर्थानं जोशात आणि जल्लोषामध्ये ही दिवाळी आपण सर्वजण साजरी करतो आणि म्हणून आपल्या उत्साहात कुठे काही कमी राहू नये म्हणून बहुधा वरुणराजांनी सुद्धा या ठिकाणी मनसोक्त भरसायचं ठरवलं आहे. थोडीशी आपल्या सर्वांची अडचण होती आहे पण निश्चितपणानं आपण पाहिलं की अतिशय सुरेल अशी सुरुवात या कार्यक्रमाला झाली. मी अशा सुंदर आयोजनाबद्दल सकाळ समूहाचं आणि रामदास शेवाळेजी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जसा उल्लेख केला की कळंबोलीतले आमचे सर्व कष्टकरी समाज आहे, या कष्टकरी समाजाला खरं त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी जसा आपण प्रयत्न केला आहे तसं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा या सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी म्हणून आनंदाची शिधा ही आजपासून मला वाटतं सर्व राज्यामध्ये उपलब्ध होते आणि फक्त 100 रुपयामध्ये दिवाळीचा फराळ त्याचं साहित्य सर्वांपर्यंत पोचतं आहे. राज्य शासन प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत आणि मला आनंद आहे की त्याच्यामध्ये भर म्हणून आपण ही सुरेल अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मला खात्री आहे की थोडासा पावसामुळे या थोडा व्यस्कळीतपणा जरी आलेला असला तरी उत्तरोत्तर ही मैफिल रंगत जाईल आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिवाळीची सुरुवात अतिशय चांगली अशा पद्धतीची लाभेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.